आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस यांनी कुर्ला परिसरातील शिवसेना शाखा क्रमांक 166 मध्ये शिवसैनिकांची बैठक आयोजित केलेली आहे. याच संदर्भात आमदार संजय पोतनीस यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे. नेमकं ते काय म्हणतायत हे पाहूया. हे आपलं रुटीन आपल्या मीटिंग होतं पक्षाच्या, त्याप्रमाणे कल्ला विभागातील सर्व महिलांच्या बैठका वारंवार होत असतात. आज आपण नेहमीच वाकुल्या या ठिकाणी बैठका लावतो, पण यावेळेस कुर्ला या ठिकाणी निवड केल्याकारणाने या विभागात सगळ्या कुर्ल्याच्या लोक महिला जमा झालेल्या आहेत. हे आमच्या पक्ष बांधणीसाठीचं काम चालू आहे, त्याचा एक भाग आहे. आणि आता भगवा सप्ताह पण चालू आहे. भगवा सप्ताहात या सगळ्या महिलांनी सगळ्या शिवसैनिकांनी चांगलं काम केलेलं आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. कुर्ला विभागातील लोकांच्या 2 दिवसापूर्वी झाल्या या कुर्ला विभागातील महिलांची ही बैठक आहे. भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सगळ्यांनी केलेल्या कामाचा त्यांना कुठेतरी उत्साह यावा आणि केलेल्या कामाची पावती त्यांनी द्यावी म्हणून ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीतून सर्वांचा जो उत्साह आहे तो मला दिसला आणि शिवसेनेला कुठेही या भविष्यात लोकांनाही याची जाणीव मात्र झाली. भारतीय जनता पार्टीचे एक रवी राणा आमदार आहेत, त्यांनी त्यांचं असं विधान आहे की जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निधीचे जे 1500 रुपये जर तुम्ही मला आशीर्वाद नाही दिला तर ते मी पैसे परत घेईल असं विधान त्यांचं आहे. तुम्हाला काय वाटतं असं? बघा, लाडकी बहीण योजना का लाडके भाऊ योजना या जो योजना जे जाहीर होतात आणि त्या लोकांपर्यंत जे पोचतात त्या सरकारच्या माध्यमातून दिल्या जातात. कोणाच्या खिशातील कोणाच्या स्वतःच्या पदरचा तो खर्च नसतो आणि पैसे नसतात, त्यामुळे त्यांनी कितीही बोललं त्याचा अधिकारच कुठे येते ते काम करण्याचा. इथं सरकारने जाहीर केलं आणि जी आर निघाला आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर केलं तर त्याच्यामध्ये कोणीही थांबू शकत नाही. फक्त मंत्रिमंडळामध्ये जर काही फेरबदल करून घेतला मंत्रिमंडळात तरच त्याचा बदल होतो, नाहीतर रवी राणासारखे असंख्य लोक जरी असे कोकाटले आणि सांगितलं की तुम्ही मला मदत करा तर तुमचं चालू ठेवण्यात बंद, ठीक आहे. त्यांची खाजगी मालमत्ता नाही, महाराष्ट्राची संपत्ती म्हणजे महाराष्ट्राची संपत्ती म्हणजे ही सगळ्या या जनतेची संपत्ती, 12 कोटी लोकांची संपत्ती आहे. ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे सरकारचं काम आहे, त्याच्यात ते विशेष असं वाटत नाही. अशा अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी जेव्हा जे आपापलं सरकार होतं त्यावेळेस केल्या, जाहीर केल्या, त्या लोकांना दिलंही सुद्धा. त्यापैकीच ही लाडकी बहीण योजना आहे. आमच्या या मिळणाऱ्या लोकांना फायदा होत असेल आम्ही पण त्याचं स्वागतच करू. शेवटी लोकांपर्यंत जर मदत पोचत असेल थेट सरकारची आम्हालाही त्याच्यात आनंद आहे. आगामी काळामध्ये विधानसभा तोंडावर आहेत, कशा प्रकारची तयारी आमदार संजय पोतनीस यांच्या माध्यमातून सुरू असणार आहे? जिथे गेले अनेक वर्ष निवडणूक लढतो आहे पण विशेषची तयारी कधी मी शेवटच्या क्षणात नाही केली. निवडणूक आहे म्हणून शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये काम करायचं आणि बाकी 4 वर्ष 10 महिने बसून काढायचे, त्याच्यातला आमचं नाही. आम्हाला जी बाळासाहेबांनी शिकवण दिलेली आहे, जनतेच्या समोर जा, लोकांच्या समोर जा, मतदारांसमोर जा आणि त्यांची कामं करा, ते आम्ही 365 दिवस 5 वर्ष आम्ही करतो आहे. त्यामुळे विशेष असं शेवटच्या 2 महिन्यात करण्याची मला तरी आवश्यकता भासली नाही, कारण प्रत्येक घरातला माणूस संजय पत्नीच्या ज्या व्यक्तीला ओळखतो मी त्यांना ओळखतो, त्यामुळे मला विशेष तयारी करावी लागत नाही. आमचं 365 दिवसाचं काम आहे, माझा प्रचार आहे. माझा शेवटचा एक प्रश्न, गेल्या 2 वर्षामधनं आमदार संजय पोतनीस आणि विभाग प्रमुख महेश पेडणेकर हे राम लक्ष्मण अशी जोडी या विभागामध्ये फिरत होती, परंतु आज राम या ठिकाणी उभा आहेत, लक्ष्मण सर दिसले नाही आहेत, काय असं राम लक्ष्मण असं नाही, ते कौटुंबिक नातं असतं राम लक्ष्मण असं, परंतु पक्ष असेल, पक्षाचं जे धोरणं आहेत त्याप्रमाणे पक्ष चालतो आणि पक्षाने घेतलेल्या कुठच्या निर्णयाला ते पुढे नेणं हे आमच्या शिवसैनिकांचं काम आहे. आज मी असेन तर उद्या दुसरा माझा की दुसरा असतील कोणी, त्यामुळे एक कोणी आला आणि एक कोणी गेला ह्याचा अर्थ असा नाही की कोणावरती आपण अन्याय केला काही. आज जरी विभागप्रमुख आपल्या नसेल अजून आहेत ते, असं नाही असं नाही आहेत ना, परंतु जरी ते आता या क्षणी आपल्यात नसतील तर शिवसैनिक मित्र आहेतच. मीही विभागप्रमुख होतो त्यामुळे मला माहीत आहे की विभागप्रमुख राहण्यामध्ये किती महत्त्वाची कामगिरी करावी लागते, तशी कामगिरी त्यांनीसुद्धा केलेली आहे, त्यांनी बरंच काम केलेलं आहे.
आज त्यांची खांदेपलट केलेलं नाही आणि ज्यांची काय झाली तो एक संघटनात्मक फेरबदल आहे. तसं अनेक ठिकाणी होतं, प्रत्येक 5 वर्षात होतं, त्यातली हे प्रक्रिया म्हणून हा तो बदल आहे. यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.